भाजपकडून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी मोफत बस सेवा। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बस सेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार। पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांचीही उपस्थिती। भाजपकडून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी मोफत बस सेवा। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना खुश करण्याचा प्रयत्न। मुंबईतून 300 बसेस कोकणात जाण्याकरिता सोडलेल्या आहेत। कोकणातला माणूस जो मुंबईत आहे तो मेल त्या साधनाने कोकणात जातो। त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून भाजपने हा प्रयत्न केलाय। जे काही सगळ्यांचे स्वप्न आहे कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरे करण्याचे ते या सरकारमध्ये आम्ही सुखकर करू। 300 बसेस या चाकरमान्यांकरता कोकणात जाण्याकरता आम्ही सोडलेल्या आहेत। त्यासोबत आज मोदी एक्सप्रेस देखील गेलेली आहे। गणेशोत्सव कोकणवासियांकरता आणि प्रत्येक मराठी माणसाकरता एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे आणि कोकणातला माणूस जो मुंबईमध्ये आहे तो मिळेल त्या साधनाने पडेल त्या परिस्थितीमध्ये कोकणात जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून भारतीय जनता पक्षाने हा प्रयत्न केला। सरकारने देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात बसेस सगळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत। एसटीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत, ट्रेनच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की जे काही सगळ्यांचं स्वप्न आहे कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं ते या सरकारमध्ये आम्ही सुखकर करू आणि भारतीय जनता पार्टी देखील त्याकरता प्रयासरत असेल। मी सर्व कोकणवासियांना जे आज यत्न चालले आहेत त्यांना त्यांचा प्रवास हा सुखकर हो अशा शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।